अनुषंगाने आपल्या देशात जगात लॉकडाऊन अर्थात संचारबंदी लागू करण्यात आली. कोरोना ही महामारी जी आहे ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झपाट्याने या ठिकाणी वाढते. कुशलतेमुळे इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी वेळी दखल घेतल्यानं काळजी घेतल्यानं इतर देशाच्या तुलनेमध्ये आपल्याकडे याचा संसर्ग जो आहे तो कमी आहे. परंतु आपण सगळ्यांनी सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेतली तर आपण कोरोना या महामारीला संपवू शकतो अशा प्रकारचा मला या ठिकाणी विश्वास आहे. बाजारात जाताना येताना काम करताना अगदी सुरक्षित अंतर ठेवा, साबणानं हात धुवा, पाय धुवा, प्रत्यक्षानं हा मास्क लावा. आपल्या स्पर्शाना श्वासातून हा संसर्ग आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि आपल्याला सुद्धा हा रोग होतो. देशभरामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज आहे. माननीय मोदी साहेबांनी गरीब लोकांसाठी विशेषतः जनधन योजनेच्या अंतर्गत देशातील 20 करोड लोकांना प्रति व्यक्ती 500 रुपये प्रमाणे 3 महिन्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. या व्यतिरिक्त किमान 80 कोटी लोकांना विनामूल्य तांदूळ धान्य 3 महिन्यासाठी प्रति व्यक्ती 5 किलो प्रमाणे हे आपल्याला दिलेलं आहे. या व्यतिरिक्त उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्यांना गॅस मिळालेला आहे त्यांना देखील 3 महिने फुकट आपल्याला गॅस भरून मिळणार आहे. अशा या व्यतिरिक्त अनेक सवलती अनेक सुविधा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून दिलेल्या. नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्याभरामध्ये सेवा कार्य या ठिकाणी सुरू आहे. माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा आणि भारतीय जनता पार्टीची टीम या ठिकाणी सतत कार्यशील आहे. अन्नदान असेल, शिधा वाटप असेल, निर्जंतुक फवारणी असेल, रक्तदान असेल, पंतप्रधान केअर फंडामध्ये निधी जमा करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल, या सर्व स्तरावर या व्यतिरिक्त गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मजूर वर्ग आला, त्या मजूर वर्गाला त्याच्या घरापर्यंत सही सलामत पोहोचवण्याच्या संदर्भातलं कार्य असेल, हे सर्व कार्य अविरत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अत्यंत मोठ्या ताकदीने करीत आहे आणि यामागे कुठल्या प्रकारचं स्वार्थ नाही. निस्वार्थपणानं या जिल्ह्यातील अडलेल्या नडलेल्या गरीब वंचित पीडित शोषित वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी आहे. आपलं जीवन सुरक्षित अंतर ठेवून जय मल्हार चॅनलचे सर्व प्रेक्षक आणि शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. भारतीय जनता पक्षातर्फे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत मागील गेल्या 24 मार्चपासून सतत निरंतर नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी हातावर पोट भरून जगणाऱ्या सर्व नंदुरबार जिल्ह्यातील तसंच शहरातील नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असो, शिधा वाटप असो, अन्नदान वाटप असो, या माध्यमातून कोणीही उपाशी राहू नये, प्रत्येकाला 2 वेळचं जेवण पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात
पूर्णतः भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहरातील 60 गोरगरीब नागरिकांना शिधा वाटप या ठिकाणी करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.